नमस्कार, मी शोभना चौधरी. आपण बघत आहे बिग न्यूज मराठी. महानगरपालिका निवडणूक 2017 चे विशेष कार्यक्रम महासंग्राममध्ये दहिसरच्या प्रभाग क्रमांक 4 वरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेता ममता शर्मा सोबत खास मुलाकात केली आमची विशेष संवाददाता सुनील सुराडकरनी. नमस्कार, मी आहे सुनील सुराडकर आणि आपण बघत आहे बिग न्यूज मराठी. बिग न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम महानगरपालिका निवडणूक 2017 महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण ह्यावेळी आमच्या सोबत आहे ममता शर्मा, वार्ड क्रमांक 4 पासून दावेदार आहे, युवा नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि धडाकेबाज नेता आणि नेतृत्व करणारी महिला आहे. महिला शक्तीसोबत आपण चर्चा करूया. आपण त्यांचा आढावा घेऊया की त्यांची काय रणनीती आहे ह्या महानगरपालिका 2017 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. ममता शर्माजी, आपलं स्वागत आहे बिग न्यूज मराठीमध्ये. कशा प्रकारे निवडणुकी तयारी आहे, काय काय विचार तुमच्या मनामध्ये आहे? माझा वार्ड 4 नंबर आहे. 4 नंबर वार्ड मध्ये ते रावलपाडा मागाठाण्यामध्ये येतं. तिथे खूप जनता त्रासात आहे. तिकडे खूप भरपूर समस्या आहेत, जसं पाण्याची समस्या, तिकडे हॉस्पिटल नाही, बीएमसीची शाळा नाही. महापालिकेत एवढा फंड असूनही माझ्या वार्डात काही पण काम झालं नाही आणि तसे ते जनता त्रासात आहे. म्हणून मी वार्ड नंबर 4 मधून मी आता उभी आहे आणि मला माझी खूप तयारी आहे. भरपूर तयारी मी मला 10 वर्षापासून मी माझ्या वार्ड नंबर 4 मध्ये आहे आणि खूप भरपूर काम केले आहे. माझ्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत वह्या वाटप, टेक्स्ट बुक वाटप, मूलभूत गरिबांना, ज्येष्ठ नागरिकांना सर्व आर्थिक मदत करत हे सर्व मी केलं आहे आणि माझं खूप तिथे परिश्रम आहे. आणि महापालिकेत आता मी निवडून आले तर मी जनतेसाठी खूप काम करणार आहे. ममताजी, हा पण एक प्रश्न आहे की ज्या ठिकाणी आपण राहतात तो खूप मोठा स्लम पण आहे, रावलपाडा आहे, असे ठिकठिकाणी आहे, काय काय मूलभूत सुविधा तिथे स्थानिक नगरसेवकांनी केले नाही? माझा वार्ड भरपूर 90% स्लम आहे. तिकडे खूप गोर गरीब आहे आणि त्यांच्यासाठी जसं मी सांगितलं पाण्याचा आणि हॉस्पिटलचा, प्लेग्राऊंडचा हे भरपूर समस्या आहे. तिकडे गरीब असूनही त्यांना आर्थिक मदत, गोर गरीब तिकडे नगरपालिका मध्ये जाऊन आणि नगरसेवकाकडे जाऊन मदत मागायला जातात पण तिथे ते कोणीही भेटत नाही. प्रशासन त्यांना मदत करत नाही आणि त्यांना जे फंड वापर करायचा आहे तिकडे होत नाही. म्हणून मी या जनता जी त्रासात आहे माझ्याकडे आली, मला बोलली की मॅडम यावेळी तुम्ही उभी राहा, तुम्ही मला यावेळी आम्हाला तुम्हीच पाहिजे, म्हणून मी वार्ड नंबर 4 मधून यावेळी. एक युवा नेतृत्व करणारी महिला आहे, युवा वर्ग यांच्याशी जुडलेल्या, त्याच्याबद्दल पण आपण आढावा घेऊया की युवा नेतृत्व करणारी महिला सोबत युवा कार्यकर्ता किती आहे त्यांच्या पाठीशी, किती लोक तुमच्या पाठीशी आहे युवा म्हणून? जसं मी सांगितलं आहे 10 वर्षापासून मी तिकडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टेक्स्टबुक वाटते आणि भरपूर विद्यार्थ्यांना नोटबुक वह्या हे सर्व मी करून देते. मी निवडून आली तर मी त्यांना लायब्ररी करून देणार. गोर गरिबांना लायब्ररी म्हणजे शिक्षणाची मी पूर्ण सोयी तिकडे करून देणार. विद्यार्थी माझा बरोबर आहे तिकडे, युवा वर्ग माझा सोबत आहे तिकडे, कोणीही त्यांच्यावर लक्ष देत नाही. म्हणून विद्यार्थी सर्व आणि युवा वर्ग माझा सोबत आहे तिकडे. हा पण एक प्रश्न येतोय समोर की ज्या पद्धतीने महानगरपालिका निवडणूक 17 जशी बिगुल वाजलेला आहे त्या प्रकारे सर्व पक्षाची आपली आपली बांधणी झालेली आहे. खास करून ममताजीशी हा पण प्रश्न आपण विचारायला उत्सुक आहे की ज्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये मूलभूत सुविधा देण्याची जी प्रकल्प योजना केलेली आहे महानगरपालिकेने, ती आतापर्यंत स्थानिक नगरसेवकांनी केली नाहीये, याबद्दल त्यांच्याशी पण आढावा घेऊ की त्यांचे काय ओपिनियन आहे, त्यांची काय मनसा आहे की कोणकोणते कामाला आढावा देणार आणि कोणकोणते काम करून जनतेच्या मनामध्ये एक ममता शर्मा आपली एक जागा, विशिष्ट जागा बनवणार. ममताजी, कोणकोणती असे प्रश्न आहे जे बेसिक प्रश्न आहे, त्या बेसिक प्रश्नाला सोडण्याकरिता कोणती रणनीती आपण तयार केली? लोकांनी जनता त्रासात तिकडे प्रशासन मध्ये जाते, नगरसेवकडे जाते कशासाठी? फक्त वॉटर, गटर, मीटर, रस्ता हेच त्यांचा प्रॉब्लेम असतात. कोणाला पैसे कोण देत नाही, त्यांना काय पाहिजे की आमचा रास्ता दुरुस्त व्हावे, माझी पाण्याची सोय असावी, भरपूर पाण्या तिकडे असावे आणि वॉटर गटर मीटर बेसिक आहे ते मूलभूत समस्या
सोडवली पाहिजे, ते पण जर नगरसेवकांनी करून दिली नाही तेव्हा लोक मला आता पाठिंबा देणार आहेत, माझ्या बरोबर माझ्या सोबत ते उभे आहेत आणि म्हणून मी त्यांना माझा मुद्दा आहे भरपूर पाण्याची सोय करणं. आम्ही जसं सांगितलं हॉस्पिटल माझं घर आहे तिथे, माझ्या वाड्यात महापालिकेचं हॉस्पिटल नाही आहे, शाळा नाही आहे आणि पाण्याची तिथे प्रॉब्लेम आहे, रस्त्याची प्रॉब्लेम आहे, हे मूलभूत सुविधा मी माझ्या जनतेसाठी करून देणार यावेळी नक्कीच. आपण याच्या नंतर आपण आपण एक प्रश्न मनामध्ये सर्वांच्या महानगरपालिका निवडणूक आल्यावर सतत वारंवार आढावा घेत असतो की मतदाता आहे मतदाता राजा असतो आणि जो उमेदवार असतो तो मतदारांना कन्व्हिन्स करण्यासाठी व त्यांच्या दारोदारी जातो, तो पण आढावा की मतदारांना काय संदेश देणार आणि काय त्यांची मनसा असणार आहे ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. कसं आहे ना, महापालिका फंड त्यांचा एक फंड असतात प्रत्येक वार्डासाठी आणि ते फंड भरपूर वापर केला तर सर्व प्रॉब्लेम तिकडे म्हणजे सॉल्व्ह होतो. आता मला हे माझं जे लक्ष आहे माझ्या वार्डाचा, माझा वार्ड नंबर 4 जर मी निवडून आली तर मी मुंबईचा पूर्ण मुंबईमध्ये वार्ड नंबर 4 मी आयडियल वार्ड बनवून देणार. मी तिकडे खूप काम करणार आणि जे भरपूर मला काहीही समस्या असू द्या मी 17-18 आवर्स मी तिकडे काम करणार आणि जनता समोर मी फक्त ह्या इलेक्शनमध्ये नाही, मी दरवेळी त्यांचा सोबत असते, मी त्यांच्याकडे जाते, मी त्यांच्या समस्या सोडून देते. कोणाचाही ऑपरेशन होऊ द्या, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होऊ द्या, विधवांचा, ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शन असू द्या, रेशन कार्डचा, लाईटचा, पाण्याचा काही प्रॉब्लेम असू द्या, मी त्यांच्यासोबत असते. मी जर ह्या वेळी निवडून आली तर मी जास्तीत जास्ती म्हणजे माझं जर हे एक मला काम करायचं आहे, मला एक ताकद भेटणार की मी निवडून आली तर मी तुमच्यासाठी जास्त काम करणार, म्हणून प्लीज यावेळी मला निवडून द्या, प्लीज मला यावेळी तुमचा जनता जनार्दनचा साथ हवा. पक्षाची गोष्ट केली तर पक्षाचा पाठिंबा तुमच्यावर कसा आहे? माझा जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खूपच म्हणजे मी असं सांगू शकते की आमची विचारधारा जी आहे आमच्या पक्षाची, आमचे मोठे साहेब श्री शरदचंद्र पवार साहेबांची खूप चांगली विचारधारा आहे. त्यांना विकासाची आम्हाला ते शिकवतात की तुम्ही 80% समाजकरण करा आणि 20% राजकारण करा. समाजकारण आमचा मुद्दा आहे आणि विकासाचा प्रगतीचा मुद्दा आहे. त्यांनी महिलांना त्यांनी 50% आरक्षण त्यांनीच दिलं आहे, त्यांचा मुद्दा होता महिलांना पण मान सन्मान पाहिजे आणि महिलांना त्यांनी 50% आरक्षण म्हणजे हे दिलं आहे. आणि माझ्या खूप म्हणजे माझे ज्येष्ठ जे नेते आहेत जयंतराव पाटील साहेब, सचिन भाऊ आणि अजितदादा आणि मुंबई साहेब आणि जे सर्व माझे मोठे त्यांचा बरोबर त्यांचा खूप सहकार्य मला असते. त्यांचे मला संजय भाऊ पाटील सर्वांचा मला खूप खूप मदत असते, ते माझे सोबत आहेत, मला सहकार्य देतात आणि मी त्यांचे खूप आभारी आहे. यावेळी जर त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास केला तर मी यावेळी निवडून येणार आणि खूप मी माझा पार्टीचा काम करणार, पार्टीचे आमचा मी तिकडे झंडा यावेळी नक्कीच जाणार. शेवटचा प्रश्न आपण म्हणता येईल आपण जाणून घेऊया की ज्या वार्ड क्रमांक 4 मध्ये निवडणुकीमध्ये उभे आहे त्या वार्ड क्रमांकामध्ये विरोधक आहे, विरोधकांना काय जाताचा संदेश देणार हे पण जाणून घेऊया. विरोधकांना कोणत्या प्रकारे संदेश देणार आहे? माझे आयडियल मी तुम्हाला सांगते नक्की, माझे आयडियल शिवाजी महाराज आहेत. शिवाजींनी 40 फक्त त्यांच्याकडे 40 सैनिक होते, 40 सैनिक असूनही त्यांनी खूप म्हणजे औरंगजेब आणि त्यांचे खूप मोठी सैनिकावर त्यांनी विजय घेतले, म्हणून ते माझे आयडियल आहे. आता विरोधकांना मी हे सांगते मी त्यांचा मार्गावर आहे, मी पण त्यांच्या मतलब हे बघून ते काय केलं आहे कसे, आता तुम्हाला कसा मला हे करायचं आहे, पराजय तुम्हाला द्यायची आहे, मी या नक्की वेळी यावेळी तुम्हाला पराजय. ह्या होत्या ममता शर्मा यांनी स्पष्ट केलंय की ह्यावेळी महानगरपालिका 2017 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 4 विरोधकांना कडी टक्कर देणार ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. अशाच व्यक्तिमत्वाबरोबर पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटूया. कॅमेरा पर्सन राजेंद्र प्रताप राव सोबत सुनील सुराडकर, बिग न्यूज मराठी, मुंबई.